लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता बजरंग सोनावणे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेले होते। बीड लोकसभेसाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे। आज सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना खासदार रजनी पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तांत्रिक कारणामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अर्ज भरण्यासाठी त्यांना येता आलं नाही असं सांगत माझा विजय निश्चित आहे असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे। असं काहीच नाही झालं, पुढे जाऊन खेळायचं की काय, त्यांचं काम ते बिचारे करतायत, आम्ही आमच्या पद्धतीने। कार्यकर्ते आलेले होते, कार्यकर्त्याचा उत्साह असतो, आपल्याला त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना जेवढे घेता येतात मध्ये तेवढे ते घेणार, त्याच्याप्रमाणे खडाजंगी वगैरे काहीच नाही। राष्ट्रवादी नेते जयंत पाटील येणार होते परंतु आलेत ना, आदरणीय जयंत पाटील साहेब आलेले आहेत। थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला हेलिकॉप्टरला, त्याच्यामुळे लेट झाला मुहूर्तावर, म्हणजे 3-4 आपल्याला टाईम होता, त्याच्यामुळे आम्ही जयंत पाटील साहेब आलेले आहेत। शक्ती प्रदर्शन 4 जूनला 4 जूनच्या आधी काही सभा असतील अथवा सभा असतील, त्या सभेला सर्वजण लोक येतील, सभा जसं जसं पुढे कार्यक्रम येईल तसं तसं आपल्याला कळू। बप्पा विजयासाठी किती निश्चित आहात, कशा पद्धतीने? 100% निश्चित आमचा विजय आहे, 100%। बरोबर, तुम्हालाही माहित आहे प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे तुमच्या, कसा असणार हा दुसरा टप्पा? दुसरा टप्पा आमच्यासाठी पहिल्या टप्प्यात थोडं तरी आव्हानात्मक आहे का काय असं वाटलं होतं, पण दुसऱ्या टप्प्यात आल्यावर वाटलं आव्हानच नाही, त्याच्यामुळे काही नाही। दुसरा टप्पा खूप हसत खेळत खेळासारखी निवडणूक घ्यायची। शुभेच्छा तुमच्या खेळाला, धन्यवाद, आभारी। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।